लोकसभेत डेटा संरक्षण विधेयक 2023 मंजूर करण्यात आलं आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडलं तसंच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी मांडलेलं राष्ट्रीय संशोधन फाऊंडेशन विधेयक दोन हजार तेवीससुद्धा चर्चेनंतर पारित झालं दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू होताच मणिपूर हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ कायम असल्याचं दिसून आलं त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तर लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरू होताच गदारोळ कायम राहिल्यानं सभागृह पुन्हा दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं राज्यसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मणिपूर मुद्यावर चर्चेच्या मागणीचा पुनरुच्चार केला तसंच राजस्थानमधल्या महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर चर्चेची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली लोकसभेत अकरा ऑगस्टपर्यंत खासदारांनी सदनात उपस्थित रहावं यासाठी भाजपानं पक्षादेश जारी केला आहे राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक दोन हजार तेवीस सादर करण्यात आलं असून त्यावर चर्चा सुरू आहे या चर्चेदरम्यान खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी आप पक्षावर टीका केली केंद्राहून अधिक संवैधानिक शक्ती आणखी कोणाकडे नसू शकते असं त्रिवेदी यांनी चर्चेदरम्यान म्हटलं दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला नसून आप पक्षानं सत्तेसाठी तडजोड करत गेल्या दहा वर्षात स्वतःच्या पक्षधोरणात बदल केली अशी टीका सुधांशू यांनी केली आप पक्ष दक्षाच्या संविधानाचं पालन करत नसल्याचं ते म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या चर्चेला उत्तर देणार असून हे विधेयक आजच राज्यसभेत पारित होण्याची शक्यता आहे हे विधेयक लोकसभेत संमत झालं आहे आम आदमी पक्षानं राज्यसभेच्या खासदारांना आज आणि उद्या सभागृहात उपस्थित राहण्यासाठी पक्षादेश जारी केला आहे तर काँग्रेसनं आपल्या पक्षातील सर्व खासदारांना आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा पक्षादेश केला आहे राज्यसभेत अमित शहा जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक दोन हजार तेवीस देखील सादर करतील